आणि आता मोठी बातमी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय. सोमवारी 15 मे रोजी गडकरी यांच्या कार्यालयात फोन वाजला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती कार्यालयाने दिल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील याआधी नितीन गडकरी यांना 2 वेळा जीवे मारण्याची धमकी आल्या होत्या. 16 जानेवारी रोजी गडकरी यांना नागपूर कार्यालयात पहिल्या धमकीचा फोन आला होता. जयेश पुजारी यांच्या नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा हा धमकीचा फोन केला होता. त्यानंतर त्याने 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 21 मार्च रोजी दुसऱ्यांदा त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यात आली. दुसऱ्यांदा फोन केला असता त्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.